कसं झालं, आजकाल मोबाईल आल्याच्या की नाही पेपर वाचणं लोकांना लय कमी केला. पण मी जरासा जुन्या काळातला माणूस असल्यानं माझी रोज विदर्भ मतदार नावाचा पेपर येते. पेपरातली अमरावती जिल्ह्याच्या एका पेजवर बातमी होती, तामसवाडी येथून 200 ब्रास वाळू जप्त झाली, सलग 22 तास कारवाई, घरकुल लाभार्थ्यांना वाळूचे वितरण, अशा प्रकारची बातमी आहे. मी आता घटनास्थळी आलो. घटनास्थळी जर पाहत असाल तुम्ही इकडच्या बाजूने मा हातावर जर पाहत असाल तर साऊथच्या पिक्चरात त्या मोठे मोठे KGF जर पिक्चर पाहिला असेल तर मोठे मोठे ते टेम्पर दाखवले पण तशाच प्रकारचं चित्र आहे की सध्या या ठिकाणी साऊथच्या पिक्चरचं कम पण इकडचं नॉर्थच्या पिक्चर सारखं ट्रॅक्टरच्या लय मोठ्या प्रमाणात सध्या ट्राल्या दिसून राहिल्या. प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आता 200 बारात जर रीतीमधले राजू लय मोठं प्रकरण आहे. तर नेमकं या प्रकरणात नेमकं काय झालं, कसं झालं, कोणत्या प्रकारची कारवाई झाली ह्याचा थोडीशी माहिती घ्यायसाठी मी घटनास्थळी दाखल झालो. आता 200 बारात जर बापा बापा 200 बारात लय होते ना, आणि त्या 200 बाराचा कसा हिशोब लागते तुम्ही तुम्हाला दाखवतो. आता तर माझ्यासोबत चांदूर बाजार तहसीलदार सौभाग्यवती गरळ मॅडम आहेत. मॅडम, सगळ्यात पहिले मी महसूल विभागाला शुभेच्छा देतो की लय मोठी कारवाई पार पाडली बघा तुम्ही. तर किती गौण खनिज या ठिकाणी होतं आणि आतापर्यंत किती गौण खनिज तुम्ही या ठिकाणी वितरित केलं? इथे आम्ही जेव्हा प्रथम व्हिजिट केली तेव्हा इथे 2 मोठ्या प्रमाणात साठे आढळून आले. त्याचा जप्त पंचनामा करून जप्ती केलेली आहे आणि कालपासून याचं घरकुल धारकांना याचं वाटप करण्यात आले आहे. आज अखेर जवळजवळ 105 ब्रास एवढी वाळू आपण घरकुल धारकांना वाटप केलेली आहे. म्हणजे मी काही प्रसार माध्यमावर काही वृत्तपत्रात असं पाहिलं की बा जवळपास 200 ब्रास या ठिकाणी गौण खनिज पकडला, हे सत्यता किती आहे बातमीची? हो, अंदाजे 150 ते 200 ब्रास असा आपण पंचनामा, म्हणजे जेव्हा आपण त्याची जाडी लांबी रुंदी पाहतो तेव्हा त्याचा एक आपण अंदाजे मोजमाप करत असतो. तर ती अंदाजे 150 ते 200 ब्रास इथे आणि अजून 2-3 ठिकाणी याचे साठे आहेत, त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेशन केलेलं असतं. तर आता मला असं माहित झालं की तुम्ही ज्या हे जे गौण खनिज या ठिकाणचं पकडलं ते घरकुल वाटप करून आले. तर एका घरकुलवाल्याले किती ब्रास किंवा कोणत्या ट्रॉलीच्या हिशोबाने तुम्ही रेती देऊन राहिले? याच्यामध्ये शासन निर्णयानुसार कमीत कमी 5 ब्रास देण्याची तरतूद आहे, त्याप्रमाणे आपण त्यांना वाटप केलेलं आहे. तर माझ्यासोबत हे जे पाठीमागं तुम्ही रेतीचं या ठिकाणी जे मटेरियल होतं असं पकडलाय. दादा, मी तहसीलदार मॅडम सोबत बोललो, मॅडमने सांगितलं 150 ते 200 बारास माल आहे. बापा बोला, मोठा माल पकडला तुमचा, तर खरा जितकाच माल होता का 200 बारास पेक्षा जास्त होता? 150 ब्रास माल नव्हता, त्यामध्ये आपण ट्रॉलीने माल भरून नेला. त्यांचं म्हणणं असं आहे की 1.5 ब्रास त्यांनी ट्रॉली केलेली आहे. 1 ब्रासचीच ट्रॉली आहे. ट्रॉली आपण मोजून कधी पण घेऊ शकतो. आणि 1.5 ब्रास त्यांनी यासाठी केला की हा 200 ब्रास भरत नाहीये म्हणून त्यांनी क्वांटिटी वाढवून 150 ब्रास केलेला आहे. तसा आम्ही 60 ब्रास आधी सील होता, अंदाजे 60 ब्रास, म्हणजे तर 60 किंवा 65-70 ब्रास असेल. आता जवळपास 70 ब्रास माल गेलेला आहे आमच्याजवळ. आमच्या वहीवर डायरीवर लिहून घेतलेला आहे मी, आणि मशीनचे पण एंट्री आहे. त्यांच्याजवळ पण किती ट्रिप गेलेले आहे, कोणाला दिल्या, काय दिलं, त्यांच्याजवळ सगळं स्टेटमेंट आहे. हा 200 ब्रास माल नव्हता. आम्ही चालान भरलेली आहे, चालान सुद्धा भरून आम्हाला. चालान भरले म्हणजे नेमकं काय? चालान भरलं तुम्ही? ठप्पा सील केला होता अगोदर आणि डबल हा सील केला. अगोदर सील केला त्यानंतर चालान भरली. रोडच्या कामामुळे आम्ही पासेस काढू नाही शकलो. पासेस न काढल्यामुळे आता आम्ही पावसाळ्याचा कालावधी संपल्यानंतर त्यांना रॉयल्टीसाठी गेलो. तर नेटवर्क नाही, हा इश्यू आहे, यांची सिग्नेचर आली, उद्या भेटल, परवा भेटल, असं करून आम्हाला 1 महिना समोर ढकलण्यात आलं. समोर ढकलून आता आम्ही रॉयल्टीसाठी कोशिश केली तर त्यांनी डायरेक्ट सील करून रात्रीची सील केली, सकाळी पंचनामा केला आणि दुपारपासून वाटप सुरू केला. नाही, मला एक गोष्ट तुमची लक्षात नाही आली की तुम्ही सांगितलं हा धब्बा सील झाला होता, तो हराज झाला, तुम्ही तो घेतला, हे थोडस सांगा ना, मला नेमकं समजलं नाही ना. धब्बा सील झाला होता. कोणाचा होता तो? तो होता रफिक सौदागर होते आणि त्यावेळेस पूर्ण घाटवाले होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही 5 जणांचा होता. त्यानंतर त्याचा हराज झाला, तो दुसऱ्याने घेतला. दुसऱ्याने त्याचे
विजय जगदीश प्रजापतीच्या नावे घेतला, त्यांनी त्याचे 38,000 रुपये भरून पासेस काढायसाठी ठेवला होता. तर पासेस यांनी पासेस साठी गुमावलं आधी महसूल विभागाने, आज भेटेल उद्या भेटेल, म्हणजे 8 दिवस 15 दिवस करता करता 1 महिना गेला. 1 महिना गेल्यावर आता आम्हाला पासेस भेटला नाही. आम्ही तरी त्याच कोशिश मध्ये होतो, अगोदर पैसे भरून चुकलो होतो. 5 महिने आधीचीच पावती आमची जवळ आहे. तर मला एक साधी गोष्ट सांगा, या ठिकाणी जो रेती पकडली म्हणजे गौण खनिज पकडलं, हे सध्या काही घरकुल जे बांधून राहिले लोक, गरीब गरीब लोक घरकुल बांधतात बा, तर तेले वाटणं चालू आहे. तर तेले कोण्या हिशोबाने वाटणं चालू आहे, म्हणजे बराजच्या हिशोबाने वाटणं चालू आहे का ट्रॉलीच्या हिशोबाने वाटणं चालू आहे? ब्रासच्या हिशोबाने वाटणं चालू आहे, ट्रॉली एक ब्रासची आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 1.5 ब्रास आहे. तर मग किती देऊन राहिले का घरकुल आलेले? एका घरकुल आले 5 ट्रॉली. मग एक जर ट्रॉली समजा 1.5 बराजची आहे तर जास्तीत जास्त 3 ट्रॉल्या द्यायला पाहिजेत, म्हणजे 5 ट्रॉल्या करून देऊन राहिले घरकुल वाले रेती जास्त देऊन राहिले काही? आता त्यांचं त्यांना माहिती, काही विषय असा आहे त्यांचा 1.5 ब्रास केला, ज्यांच्या 2 ट्रिपा झाल्या त्यांना 3.5 ब्रास केला, त्यांच्या 3 ट्रिपा झाल्या त्यांना 4.5 ब्रास केला, 5 ट्रिपा आल्या 5 ब्रास केला. मग त्यांची ट्रॉली लहान तर दुसऱ्याची ट्रॉली मोठी कशी? तर माझ्यासोबत ते जे तामसवाडीचं रेती घाट प्रकरण आहे, त्यातले ज्याच्या नावानं तो रेती घाट ते माणसानं घेतला होता असे प्रजापती भाऊ आहेत. प्रजापती भाऊ, नेमकं मॅटर काय आहे आणि तुम्ही असे भैरभैर करून फिरून आले? आम्ही 38,000 रुपये भरले होते आणि 9,000 रुपये डिपॉझिट जमा केले होते मी. मला माहित झालं की तामसवाडीले लिलाव आहे, त्या मालाचा दम केलेला आहे. तर ते लिलाव घेतलं मी, तर त्या प्रकरणाला 4 महिने झाले. मी 4 महिन्यापासून तहसील मध्ये चक्र मारून राहिलो. निलेश भाऊ ढगे यांनी आम्हाला चलान दिलती, तर आम्ही ते चलान सुद्धा भरली आहे. त्याच्या जवळ गेलो की आम्हाला रायल्ट्या द्या, आम्ही माल उचलायचा आहे आम्हाला. तर त्यानं आम्हाला मॅडम जोडणे तो असं करतो तसं करतो, त्याच प्रकरणात आम्हाला गुंतवणूक केली आणि आता आमचा माल पुरं वाटून दिला घरकुल आलेले. तर मी जे पैसे भरले आहे 47,48,000 रुपये, तर त्याचा मला काय मुआवजा आहे आणि माझ्यावरच कारवाई केलेली आहे मॅडमनं. मला एक सांगा, मी आज त्या ठिकाणी बातमी कव्हर करून आलो, तर माननीय तहसीलदार मॅडमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी 150 ते 200 बराच माल होता, तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? किती बराच ऍक्च्युअल माल होता तो? आता मला एक सांगा तुम्ही की तुम्ही अंदाजे लावून राहिले, या तो अंदाजे 60 बरस ते ना आम्हाला हरास मध्ये दिल, तर यात 70 बरस राहीन, नाही तर मग 80 राहीन, नाही तर मग 20 बरस कमी राहीन. तर त्याच्यात काही ते ना मोजून ठेवलं नसन तिथं माल, ना त्या समोरच्यानं ठेवलं असन की 70 बरस आहे आणि 60 बरस. मी पण 60 बराचे पैसे भरले आहे ना, तर मला तर माझं माल भेटलंच पाहिजे ना, मला तर नाही पाहिजे. मला सांगा, मी हे जे चलान भरलेले आहे, हे चलान 38,000 रुपयाचे आहे, 9,000 रुपये डिपॉझिट केले आहे. तुम्ही कधी कारवाई करताना मला कधी सांगितलं असतं की विजू प्रजापतीला माल द्यायचं नाही आहे, तुमचे पैसे वापस करतो? मी म्हटलं असतं की तुम्ही वाटून द्या माल, मला काहीच घेणं देणं नाही आहे, पण माझे तर पैसे गुंतले आहे ना त्याच्यात. मला एक सांगा, आता हे तुम्ही असे मला सांगून आले, काही प्रसार माध्यमावर बातम्या अशा आल्या की 200 ब्रास अवैध रेती साठा जप्त, तर अवैध ते रेती अवैध होती काय आणि तुमचं याच्यावर काय नेमकं काय म्हणणं आहे मला थोडक्यात सांगा बा. मले आता एक सांगा तुम्ही की 200 ते 150 बरास मॅडमनं सुद्धा म्हटलं आहे तिथं, तर 200 ते 150 बरास माल किती मोठा राहतात तो, खूप मोठा ढीग लागते. पण मला एक सांगा, माझं 60 बरास सोडा ना तुम्ही, मी आशेगावला राहतो, मी कुठून माल काढन? आणि माझ्याच नावानं तुम्ही कारवाई करून राहिले, 50,000 रुपये माझे तर डुबले ना ते, तुम्हीच माझ्या नावानं कारवाई करून राहिले आणि तुम्हीच म्हणून राहिले 150 ते 200 बरास माल आहे, कितपत चांगलं आहे हे. तर प्रसार माध्यमांनी अशी बातमी वाचली की तामसवाडीला जवळपास 200 ब्रास रेती पकडली. मी ते बातमी कव्हर करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी मी पाहिलं की लय मोठ्या प्रमाणात मला ट्रॅक्टर उभे दिसले, साऊथच्या पिक्चर सारखे, साऊथच्या नाही इकडच्या नॉर्थच्या पिक्चर सारखे ट्रॅक्टर उभे दिसले. त्या हातावर तुम्ही पाहत असाल तिकडच्या बाजूने मला पोकलँड मध्ये जेसीबी उभी दिसली. तहसीलदार मॅडम सोबत बोललो, तहसीलदार मॅडमने सांगितलं 150 ते 200 बरास या ठिकाणी इतका साठा जप्त करण्यात आला. आपण या ठिकाणची असणारे एक मावरे म्हणून व्यक्ती आहे, त्याच्यासोबत ज्या टाइमला मी बोललो त्यांनी सांगितलं की बा इतका नव्हता, आमच्याजवळ 60 बराचा आमची रॉयल्टी होती, त्या पद्धतीचं चलान आम्ही फाडलं होतं, पण आम्हाला रॉयल्टी भेटायच्या राहिल्या होत्या आणि या मनात हा तितम बाहून बसलो. खरो कोणाचो खोटो कोणाचो काय माहित बा, कोण खरो बोलणार कोण खोटो बोलणार, पण मी या ठिकाणी आलो. त्यांनी एक गोष्ट मला बोलताना थोडीशी जाणवली की बा एका ट्रॉलीत म्हणते 1.5 बरास रेती भरते असं त्या मला मॅडमनं बोलताना सांगितलं आणि याचं असं म्हणणं आता मला माहित आहे, एक बराच थोडीशी जास्त भरत असेल पण 1.5 बरास भरते का नाही याच्याबद्दल मला डाऊट आहे. म्हणजे जो घरकुल बांधत आहे त्याला तुम्हाला 5 बरास माल द्यावा लागते असा म्हणजे थोडासा अभ्यास नाही आहे, मी आजकाल लय वाचन करतो. तर काही काही घराला 5 ट्रॉल दिल्या
काही काही जणांना तीन तीन ट्राल्या दिल्या, म्हणजे ट्राली लहान मोठी असते काय, एक ट्रालीचं काही एक मेजरमेंट असते, त्या मेजरमेंटच्या हिशोबाने ट्रालीचं बांधकाम करावं लागते. म्हणजे हा आरटीओचा नियम आहे, हा आरटीओचा नियम आहे, त्या हिशोबानं ट्रालीचं मेजरमेंट असते. ते छोटे छोटे मुन्ना ट्रॅक्टर भेटत नाही का कृषी विभागाच्या अनुदानावर, ते तर ट्रॅक्टर नक्कीच नसतील. म्हणजे खरं कोणाचं खोटं कोणाचं, घरकुल्ले किती द्यावं लागते आणि किती दिल्या गेली हा विचार करायसारखी गोष्ट आहे. म्हणजे महसूल विभागाने घेतलेली भूमिका आणि रेतीवाल्याने मांडलेली भूमिका याच्यात त्यांनी परस्पर विरोधी विधान आहे, आणि ते विधानाची बातमी थेट जागेवर तांबसवाडी.